ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. हिंदू धर्मीय मुलीला अल्पसंख्याक समुदायातील मुलाने पळून नेलं आहे, त्यासाठी पोलिसांनीच मदत केल्याचा आरोप करत हिंदू जमावाने नेरूळ पोलीस ठाण्याला मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी घेराव घातला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून मुलीच्या शोधासाठी तपास पथक रवाना करण्यात येईल असे आश्वासन नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी जमावाला दिले. एका हिंदू धर्मीय मुलीला अल्पसंख्याक समुदायातील मुलाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याची तक्रार घेऊन हिंदू जमाव नेरूळ पोलीस ठाण्यात गेला होता. यावेळी त्या तरुणाने तरुणीला पळवून नेले, यासाठी पोलिसांनीच मदत केली असा आरोप भाजपचे पदाधिकारी सतीश निकम यांनी केला. याचा निषेध करण्यासाठी निकम यांच्या नेतृत्वाखाली नेरूळ पोलीस ठाण्याला जमावाकडून घेराव टाकण्यात आला. नवी मुंबईत अशी अनेक प्रकरणे घडत असताना पोलीस कारवाई का करत नाहीत असा प्रश्नही यावेळी निकम यांनी केला. जमावाच्या दबावानंतर पोलिसांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याचे मान्य सर्वप्रथम तर हा लव्ह जिहाड हा प्रकरण आता खूप वाढत चाललेला आहे. आपण बघत आहोत की धर्म परिवर्तन यासाठी जे षड्यंत्र रचलं जातात बऱ्याच समाजाकडनं, त्याचा तर पूर्णपणे निषेध केला पाहिजे. कारण की प्रत्येकांना प्रत्येक धर्म हा आपल्याला प्रिय असतो आहे, आम्ही मान्य करतो. पण हिंदू मुलींना तुम्ही जे फसवणूक करून जे पडून घरातनं घेऊन जाता, तुम्हाला पण मुलगी आहे, तुम्ही पण त्यांचं परवरिश करता एक आई म्हणून एक वडील म्हणून, त्यांना किती दुःख होत असेल हे विचार मुस्लिम समाजाने इतर वेगळ्या समाजाने पण करायची खूप गरज आहे. आज या मुलींनी जी केलेली आहे, मी सगळ्यांना आव्हान करते मुलींना की असल्या जे भाग आहे त्यात पडू नका, कुठेही यांचा आर येऊ नका. हा जे प्रेम आहे ह्याचा झासा देऊन लोकांना मोठं मोठं दिलं हे करून, आता आपण एक केरला स्टोरी हा मूवी जे आलेला यात पूर्णपणे दाखवलेला आहे की कसं म्हणजे दाखवतात की आमच्या जे समाज आहे हे ह्याच्यात येण्याचे काय फायदे आहेत, काय नुकसान आहेत हे सगळं दाखवतात. तुमचं देव काय नाही करत असं सगळं हे जे प्रकरण होतं यामध्ये मुलींचा ब्रेनवॉश केला जात आहे, आणि मुलींचा ब्रेनवॉश करून तुम्ही आणता आणि त्यांचं धर्म परिवर्तन करता. प्रेम हा फक्त धर्म परिवर्तनसाठी नाही आहे, प्रेमाचा विरोध आमचा अजिबात नाही आहे. प्रेम विवाह करणं, तुमचा लाईफ पार्टनर चूज करणं हा तुमचा हक्क आहे मुलींसाठी, पण थोडा तरी आपलं डोकं जे आहे कुठेतरी यूज करून आपण हे केलं पाहिजे. आपल्या आईबापांचं पण जे आपल्या आईबापा आपल्याला एवढं मोठं करतात, शिक्षण देतात, तुम्हाला मोठं करून एवढं परवरिश देऊन तुम्हाला पुढे आणतात, त्यांचाही तुम्ही विचार करू करत नाही. आणि मग कुठेतरी तुम्ही एक सुटकेसमध्ये मग कोणत्या तरी समुद्रामध्ये तुम्ही कापलेले पावलं जातात, त्यावेळी त्या आईचं आणि त्या वडिलांचं कसं हृदय होत असेल, ते कसे ते ॲक्सेप्ट करत असेल, कसे ते बघत असेल हे तुम्ही स्वतः जेव्हा तुम्हाला स्वतःला मूल होणार ना तेव्हा हा पोरींना कळणार. आणि पोलिसांकडनं तर आता म्हणजे काल तर पोलिसांचं खूप नेगेटिव्ह होतं, म्हणजे काल रात्री माझी मैत्रीण आम्ही सगळं इथे आलेलो होतो तर पोलिसांचं आम्ही बघितलं म्हणजे खूप नेगेटिव्ह होते. त्या मुलींना पळवण्यासाठी पण त्यांनी मदत केलं, ते लोक कायद्यात घेत नव्हते, हे आमच्या कायद्यात नाही बसत, ते कायद्यात नाही बसत, म्हणजे आपल्यालाच कायदा शिकवत होते. तर आता सध्या जे आहे एवढं पूर्ण प्रेशर आणल्यानंतर, हे प्रेशरची ॲक्च्युली गरज नाही आहे, ह्यांना पण म्हणजे हे पण हिंदू आहे ह्यांना पण विचार केला पाहिजे, यांची पण पोरं आहेत ह्यांना पण विचार केला पाहिजे की आपण आपल्या मुलीं म्हणजे आज त्यांची आता काल उद्या आपली पण असू शकते, ह्यांनी विचार केली पाहिजे ॲक्च्युली. आणि पूर्ण प्रेशर आणल्यानंतर आता 7 कायदे लावलेले 380 कलममध्ये त्यांना अरेस्ट केलेले आहेत. आता अरेस्ट करायला त्यांची टीम रवाना झालेली आहे, त्यांना आणतील, त्यांच्यावर कायदा म्हणजे का जे सजा लागू करणार आहे ते करतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे.
आता उद्या बघू की त्यांना आणतात की नाही, नाही तर पुन्हा आम्ही इथे येऊन बसणारच आहोत. आमची हे लढा कायम राहणार आहे आणि पूर्ण महिलांना मी आव्हान करते की हे जे लव जिहाड आहे त्याचं जास्त प्लीज येऊ नका. कुठेतरी अलमारीमध्ये कुठेतरी पेटीमध्ये जाऊन तुम्ही तुमचं जीवन कोंदू नका. हा जीवन हा खूप मूल्यवान आहे. आपल्याला कुठेतरी काही करायचंय, पुढे वाढायचं. आज बऱ्याच तुम्ही बघत असाल मुली आज खूप मोठ्या अवधेवर आहेत. आपल्याला काहीतरी बनायचंय. आम्हाला फातिमा खान नाही बनायचंय. हे तुम्ही लक्षात घेता, त्याच्यावर प्लीज विचार करा. हेच विनंती आहे. जय जय श्रीराम.